नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय वर्माने बायोलॉजी टॉपर या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण जो 12वा चॅप्टर नंबर 8 आहे, ज्याचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, त्याचा पार्ट 16वा सविस्तरपणे आपण पाहणार आहोत। या आधीचे पार्ट 1 ते पार्ट 15 आपल्या बायोलॉजी टॉपर या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। व्हिडिओला चालू करण्यापूर्वी मी आपल्याला एक अशी विनंती करतो की जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये आणखी मराठीतून असेच व्हिडिओ बघण्यासाठी जरूर कळवा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ग्रॅन्युलोसाइट, आता आपण ग्रॅन्युलोसाइट बघितलंय। ग्रॅन्युलोसाइट मध्ये प्रेझेंट ग्रॅन्युल्स होते। आता अ ग्रॅन्युलोसाइट बघते, मग अ म्हणजे ऍब्सेंट आणि ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय तर ग्रॅन्युल्स। ग्रॅन्युल्स जे जे ऍब्सेंट असते त्याला अ ग्रॅन्युलोसाइट म्हणतो। आता आपण सांगितलं ग्रॅन्युलोसाइट मध्ये 72% का नाही ग्रॅन्युलोसाइट असते, तर राहिलेले सगळे असतात का नाही डब्ल्यूबीसी मधले, ते किती असतात 28% ग्रॅन्युलोसाइट असते टोटल डब्ल्यूबीसी। डब्ल्यूबीसी 100% घेतल्या तर 72% हा तुम्हाला काय ग्रॅन्युलोसाइट दिसणार आणि राहिलेल्या जो 28% आहेत त्या तुम्हाला अग्रॅन्युलोसाइट दिसणार आहेत 100% मध्ये। सायटोप्लाझम दिस द ल्युक्लोसाइट इज विदाउट द ग्रॅन्युल्स। ग्रॅन्युल्स तेच नसतात, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितले। सायटोप्लाझम असतोय तो लॅक असतोय किंवा नाही तो का नाही ल्युकोसाइट असते त्यात, परंतु त्यात नाही विदाउट ग्रॅन्युल्स, कोणताही ग्रॅन्युल्स नसते। आपण ह्याच्या आधी ग्रॅन्युलोसाइट मध्ये बघितलंय 3 प्रकारच्या सेल होत्या, न्यूट्रोफिल्स, बेसफिल आणि इओसिनोफिल्स। हा सेल मध्ये ग्रॅन्युल्स असायचे, लहान असायचे, मोठे असायचे, सर्क्युलर असायचे, ते नथिंग आहे, परंतु ग्रॅन्युल्स असायचे, परंतु हे कोणताही ग्रॅन्युल्स तुम्हाला बघायला मिळत नाही। दीज आर फाउंड फ्रॉम लिम्फॉइड स्टेम सेल। हे कुठून म्हणलंय, लिम्फॉइड स्टेम सेल असणार आहे, ह्या लिम्फॉइड स्टेम सेल पासून ह्या तयार झालेले असते त्याला अग्रॅन्युलोसाइट म्हणतात। कॅन बी डिवाइडेड बाय मायटोसिस, आणि ह्या नाही डिवायडेशन कशा झालेले असतात किंवा नाही एकाच्या दोन सेल, दोन्हीच्या चार असे डिवाइड कशाने झालेले असते तर काय मायटोसिस ह्या प्रोसेसने। मियोसिन मायटोसिस तुम्हाला शिकवलेला आहे, तरी सुद्धा मायटोसिस म्हणजे डबल सेल होते। समजा इथं क्रोमोझोम 2N असला तर 2N 2N, मियोसिस मध्ये हाफ नंबर होतोय लक्षात ठेवायचं, आणि इथं डिवाइड सेल होते त्या मायटोसिस होते। न्यूक्लियाय ग्रॅन्युलोसाइट आर लार्जेस्ट साइज बट नॉट लिमिटेड लाईक द ग्रॅन्युलोसाइट। हे का नाही न्यूक्लियस का नाही, ग्रॅन्युलोसाइटचे न्यूक्लियस असतात ते लार्जेस्ट साइज असतात, साइज त्यांची लार्ज असते, बट लोब्स होते। जसं आपल्याला ग्रॅन्युलोसाइट बघत असे लोब्स होते किंवा असा लोब्स होता, हे लोब्स तुम्हाला काय बघायला मिळणार नाही। जे ग्रॅन्युलोसाइट मध्ये जसे लोब होते ते लोब्स तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही। दे आर टू टाइप्स ऑफ द अग्रॅन्युलोसाइट। अग्रॅन्युलोसाइट मध्ये काय दोन टाइप पडतात, पहिला आहे लिम्फोसाइट, दुसरा आहे मोनोसाइट। हे दोन प्रकार आहेत, पहिला आहे लिम्फोसाइट आणि दुसरा आहे मोनोसाइट, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। अग्रॅन्युलोसाइट मध्ये दोन पार्ट कुठले तर लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, हे तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्ही खाली लिहू शकता। पहिल्यांदा अग्रॅन्युलोसाइट लिहायचं, अग्रॅन्युलोसाइटच्या खाली दोन पार्ट टाकायचे, 2 पार्ट आणि लिम्फोसाइट आणि दुसरा आहे तो मोनोसाइट, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय, लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कारण की अग्रॅन्युलोसाइट मध्ये खाली कोणते दोन पार्ट पडतात हे तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही काय डिस्क्रिप्शन मध्ये काय ओव्हरलुक किंवा त्यांना माहिती आहे ते सांगू शकतात, पण अग्रॅन्युलोसाइटच्या खाली लिम्फोसाइट तुम्हाला माहिती आहे, मोनोसाइट माहिती आहे, पण ते अग्रॅन्युलोसाइट मध्ये येत आहे का ग्रॅन्युलोसाइट मध्ये येते हे माहित नसलं तर तुम्ही लिहू शकत नाही। तर काय अग्रॅन्युलोसाइटच्या खाली काय लिम्फोसाइट आणि मोनोसाइट हे दोन पार्ट येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे। हा बोर्डाला उपयोग आहे, बोर्डाला, कारण बोर्डला हा क्वेश्चन काय येऊ शकतो 12वी परीक्षेत। देन
आता आपण बघतोय ते लिम्फोसाइट ग्रॅन्युल मधला पहिला पार्ट अग्रॅन्युसाइट मधला लिम्फोसाइट. लिम्फोसाइट आर स्मॉलेस्ट ऑल डब्ल्यू बी सी हॅव द लार्जर स्पेरिकल न्यूक्लियस. त्यांच्यात लिम्फोसाइट या का नाही स्मॉल असतील डब्ल्यू बी सी मधले आणि त्यांच्यात लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस असते. तुम्हाला इथे नाही न्यूक्लियस बघायला मिळतोय आणि न्यूक्लियस दाखवलंय तुम्हाला डायग्राम मध्ये. डायग्राम मध्ये बघायचं हा न्यूक्लियस तुम्हाला नाही दिसतोय पण लिम्फोसाइट ह्या स्मॉलेस्ट असते डब्ल्यू बी सी मध्ये, पण तो लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस तिथे प्रेझेंट असतो. दे कॉन्स्टिट्यूट अबाउट 25 to 30% ऑफ द टोटल डब्ल्यू बी सी. ते किती असतात डब्ल्यू बी सी मध्ये? 25 ते 30% असतात. पण डब्ल्यू बी सी मधला कुठला पार्ट? तर अग्रॅन्युसाइट मध्ये. अग्रॅन्युसाइट मध्ये 25 ते 30% ह्या प्रेझेंट असतात. डिपेंडिंग अपॉन फंक्शन टू टाइप्स लिम्फोसाइट आर प्रेझेंट, बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट. आता यांचं फंक्शन काय आहे किंवा काय काम करतात यावरून ह्यांचे दोन प्रकार पडतात लिम्फोसाइटचे. एक आहे तो बी लिम्फोसाइट आणि दुसरा आहे तो टी लिम्फोसाइट. म्हणजे हे काम काय करते, त्यांचं फंक्शन काय आहे, ह्या फंक्शन वरून दोन टाइप पडले त्यांचे लिम्फोसाइटचे. एक आहे तो बी लिम्फोसाइट आणि दुसरा आहे तो टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट मॅच्युअर इन बोन मॅरो. हा बी लिम्फोसाइट आहे ना तो मॅच्युअर किंवा तयार कुठे होतोय? तर बोन मॅरो. जे बोनचा कॅव्हिटी असते किंवा हाड असते त्या हाडाच्या मध्ये जी पोकळी असते त्या बोन मॅरो मध्ये ह्या बी लिम्फोसाइट तयार होते. आर रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन, ह्युमरल इम्युनिटी. म्हणजे ह्या काय करतात? अँटीबॉडी प्रोडक्शन करायचं. म्हणजे आपली का नाही जी इम्युनिटी सिस्टीम आहे, इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी का नाही ह्या का नाही अँटीबॉडीज तयार करतात स्वतःच्या शरीरातल्या. अँटीबॉडी तयार करायचं आणि ह्युमरल इम्युनिटी, इम्युनिटी पॉवर आपली वाढवायची, हे काम का नाही बी लिम्फोसाइट करतात. इन हायली स्पेसिफिक अँटीजेन अँटीबॉडी इम्युनिटी टी लिम्फोसाइट. हायली स्पेसिफिक अँटीजेन आहेत किंवा नाही अँटीबॉडी आहेत त्याला इम्युनिटी टी लिम्फोसाइट करायचं काम करते किंवा इम्युनिटी वाढवायची. मॅच्युअर थायमस आर रिस्पॉन्सिबल फॉर सेल मेडिएटेड इम्युनिटी. आणि मॅच्युअर थायमस झाला, थायमस ग्लँड तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं याच्यात, तुम्ही जाऊन बघू शकता युट्यूबवर चॅनलवर आहे थायमस कुठे आहे. थायमस आर रिस्पॉन्सिबल फॉर सेल मेडिएटेड इम्युनिटी. हा थायमस का नाही सेलची का नाही इम्युनिटी किंवा सेल मेडिएटेड इम्युनिटी वाढवायचं काम करतो. आता नाही ते सुद्धा पार्ट पडतात हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल आणि सप्रेसर टी सेल. हे प्रकार आहेत. फर्स्ट इज द हेल्पर टी सेल, दुसरा आहे किलर टी सेल, तिसरा आहे मेमरी टी सेल आणि चौथा आहे सप्रेसर टी सेल. आर फोर सब टाइप ऑफ द टी लिम्फोसाइट. हे नाही मला जास्त अभ्यास येणार नाही, फक्त चार प्रकार आहेत टी लिम्फोसाइटचे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल, सप्रेसर टी सेल. हे तुम्हाला नीटला विचारू शकते कोणते चार प्रकार आहेत नीटला, सीईटीला आणि बोर्डाला. जेव्हा नीटला येतं तेव्हा ते सीईटीला सुद्धा येऊ शकते आणि याने बोर्डाला सुद्धा येऊ शकते, लक्षात ठेवायचं येते. देन नेक्स्ट इज द मोनोसाइट. ग्रॅन्युलोसाइट मधला दुसरा पार्ट आहे मोनोसाइट. मोनोसाइट आर लार्जेस्ट ऑफ ऑल डब्ल्यू बी सी. आता मोनोसाइट हा का नाही सगळ्यात डब्ल्यू बी सी मधला मोठा पार्ट आहे. सगळ्यात मोठा पार्ट तुम्हाला का नाही मोनोसाइटचा दिसणार आहे डब्ल्यू बी सी मधला. इट न्यूक्लियस इज लार्ज बी ऑर किडनी शेप. हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस आहे, निळ्या कलरचं दिसतंय तुम्हाला हा न्यूक्लियस आहे. हा तुम्हाला किडनी शेपड किंवा बीन शेपड. आपली किडनी कशी असत्या? अशा असत्या. आणि किडनी आपण का नाही बीन शेपड म्हणतोय. बीन म्हणजे का नाही आपला वाटण बीन असतोय, सीड असतोय बीन शेप. तसं तुम्हाला हे दिसते आणि ह्या शेप सारखं तुम्हाला हा किडनी शेपड किंवा बीन शेपड लार्ज न्यूक्लियस दिसतोय. दे आर फॉर्म 3 to 5% ऑफ डब्ल्यू बी सी. 3 ते 5% डब्ल्यू बी सी मध्ये हा प्रेझेंट असतो मोनोसाइट. मोनोसाइट आर ऍक्टिव्हली मोटाईल, गिव राईज टू द मायक्रोफेजेस. बघा नाही मोटाईल आहे, ऍक्टिव्हली असतोय तो आणि तो काय मायक्रोफेजेस म्हणजे मायक्रो म्हणजे
मोठे लक्ष दे, मॅक्रो आणि मायक्रो मध्ये कन्फ्यूज होत नाही. बिग तो म्हणे बिग असते का नाही, पॅथोजन मायक्रोजन, पॅथोजन किंवा मायक्रोब्स त्याला नियंत्रित करायचं काम करतो त्याला मायक्रोफेजेस म्हणतात. दे आर मेनली फेगोसाइटोसिस. ते फेगोसाइटोसिस म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय, ते फेगोसाइटोसिस करते आणि काय करते, डिस्ट्रॉय बॅक्टेरिया अँड डेड ऑर डॅमेज टिश्यू. डिस्ट्रॉय करते बॅक्टेरिया किंवा डेड किंवा डॅमेज झालेला टिश्यू इंजुरी झाल्यामुळं किंवा म्हातारे झाल्यामुळं ते काय करतात, फॅगोसाइटोसिस मुळे डिस्ट्रॉय करतात. तर फॅगोसाइटोसिस मी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा मी सांगतो, एखादा पार्ट घेऊन टाकायचा आणि त्याला डिस्ट्रॉय करायचा, म्हणजे पॅथोजन आला पॅथोजनला हे असेल का नाही खाऊन टाकणार आहे, वरून कव्हर करणार आहे आणि पॅथोजनला डिस्ट्रॉय करणार आहे, त्याला फॅगोसाइटोसिस म्हणते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, मोनोसाइट काय करतात, किती असतात, किती असतात आणि मोनोसाइट काय करतात, डब्ल्यूबीसी मध्ये कसे असतात आणि न्यूक्लियस कसं असतं, एवढं लक्षात ठेवलं तुम्ही 4 ते 5 वाक्य लिहू शकताय. आणि बोर्डला हेच महत्वाचं आहे, फक्त सीईटी आणि नीटला तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणखीन असेच मराठीतून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आणखी मराठीतून कोणते कोणते व्हिडिओ पाहण्यास आवडतील ते कमेंट मध्ये जरूर करू. थँक्यू, हॅव अ नाईस डे.